हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप जबरदस्त अपडेट्स घेऊन आले. जिकडे तुम्ही 10वी पास, 12वी पास, एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन, स्टुडंट, हाऊस वाईफ, वर्किंग प्रोफेशनल, रिटायर्ड पर्सन आहेत, तुम्ही सर्वांसाठी आजचा जॉबचा अपडेट्स होणार आहेत. आणि जिकडे तुम्ही ॲज अ पार्ट टाईम काम करून 4 ते 5 तास काम करून 1000 रुपये पर डेची अर्निंग्स करू शकताय. हा फ्रेंड्स, तुम्ही जे ऐकलंय ते जेन्युइन आहेत. गुगलसारख्या कंपनीसोबत तुम्हाला काम करण्याची अपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेले आहेत, जे की बिलकुल लेटेस्ट हायरिंग चालू आहेत आणि बिलकुल लेटेस्ट वॅकन्सीज इकडे निघालेली आहेत. बिलकुल मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, एकदम सोपं तुमचं काम असणार आहेत, सिलेक्शन प्रोसेस एकदम इझी आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही बिलकुल फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ कँडिडेट्स अप्लाय करू शकताय. ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही बिलॉंग्स करताय तुम्ही या वॅकन्सीसाठी एलिजिबल होत आहे. त्याचबरोबर इकडे कुठलाही पद्धतीचा फी चार्ज तुम्हाला द्यायची गरज नाही आहे, बिलकुल फ्रीली तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय. आता आपण सगळी डिटेल्स बघणार आहोत. तर तुम्हाला काम कशासोबत करायचंय? गुगल मॅप्ससोबत तुम्हाला काम करायचंय. आता गुगल मॅप्सवरती तुमचं काम काय असणार आहे, त्याच्यानंतर तुमची पोस्ट कुठली आहे, अप्लाय कसं करायचं आहे आणि एक्झॅक्टली तुम्हाला काम काय करायचं आहे, हे सगळं मी डिटेल्समध्ये समजावून सांगणार आहे. आणि काम तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये करायचं आहे. म्हणजे सपोज तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सिटीजमध्ये तुम्ही राहू द्या, त्या सिटीमध्ये सर्वात जास्त लँग्वेज कुठली बोलली जाते, तर मराठी भाषा बोलली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे मराठी भाषा बोलली जाते, ठीक आहे. मग तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये काम करायचं आहे आणि तुमच्या एरियामध्ये हिंदी बोलली जात असेल तर हिंदीमध्ये काम करू शकताय आणि इंग्लिश बोलली जात असेल तर इंग्लिशमध्ये काम करू शकताय. डिपेंड ऑन युअर लोकेशन्स, की तुमच्या लोकेशनवरती कुठली लँग्वेज जास्त प्रमाणामध्ये बोलली जाते, त्या लँग्वेजमध्ये त्या भाषेमध्ये तुम्हाला काम करून 1000 रुपये पर डेची अर्निंग्स करायची आहे. आणि हे काम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती पण करू शकताय. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे तुम्ही लॅपटॉपवर करा आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही तुम्ही स्मार्टफोनवरती पण करू शकताय. हा जो काही प्रोजेक्ट असणार आहे, प्रोजेक्ट बेस्ड तुमचं वर्क आहे आणि हा लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे. जवळपास तुम्हाला 1 वर्षापर्यंत या प्रोजेक्टवरती काम करण्याची अपॉर्च्युनिटी दिली जाते, जिकडे तुम्ही पर डेची 1000 रुपये अर्निंग्स इझिली अर्न करू शकताय. सगळं आपण डिटेल्समध्ये बघूया, त्यासाठी जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. बट अजून मराठी नोकरी कट्टा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. साईडला बेल नोटिफिकेशन असेल त्यालाही नक्की क्लिक करायचं आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होतो आहे. वन फर्माच्या ऑफिशियल करिअर पेजवरती जॉबचं अपडेट्स रिलीज झालेलं आहे, जिकडे इंटरनेट जजमेंट, जजिंक, मिल्की वे, मॅप्स इव्हॅल्युएशनचं तुमचं काम असणार आहे. मॅप्स इव्हॅल्युएशनचं काम म्हणजे मॅप्समध्ये काय बदल करायचे आहेत हे काम तुम्हाला करायचं आहे. आता काम काय आहे तर बघा, मल्टिपल लोकेशनवरती तुमचं काम असेल, प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे म्हणजे सध्या इकडे हायरिंग चालू आहे, सेट रेट फॉर एव्हरी व्हॅलिडेटेड टास्क, तुमच्या व्हॅलिडेटेड टास्कवरती तुमची अर्निंग सेट असणार आहे. त्यानंतर खाली बघू शकताय काम त्यांनी काय सांगितलंय बघा डिस्क्रिप्शन्समध्ये. ड्युरिंग दिस सर्च इंजिन इव्हॅल्युएशन प्रोजेक्ट्स पार्टिसिपेट विल इव्हॅल्युएट द क्वालिटी ऑफ क्वेरीज मेड बाय इंटरनेट युजर्स व्हाइल नेव्हिगेटिंग थ्रू डिफरंट मॅप ऍप्लिकेशन्स. जे काही मॅप ऍप्लिकेशन यूज करणारे क्लायंट्स आहेत, युजर्स आहेत, त्यांना तुम्हाला काय करायचंय, त्यांना हवी ती डिटेल्स भेटली पाहिजेत, या गोष्टी तुम्हाला मॅप्समध्ये अपडेट करायच्या आहेत. यामध्ये बघा, द एंट्रीज टू इव्हॅल्युएट विल बी व्हॅलिड वरिड नेचर्स फ्रॉम युअर इंटरनेट टू ऑथेंटिकेट ऑफ डेटा ॲक्युरेसी. ॲक्युरेट डेटा तुम्हाला कस्टमर्सला पोहोचवायचा आहे. जे काही मॅपचे युजर्स आहेत, गुगल मॅपचे युजर्स आहेत, त्यांना तुम्हाला ॲक्युरेट डेटाच प्रोव्हाइड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल्स मॅप्सवरती इव्हॅल्युएशनचं काम करायचं आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता बघा, डेव्हलप अँड ऑप्टिमाइज करंट अँड फ्युचर्स मॅप. फ्युचर्स मॅपमध्ये ते करंट डेव्हलपमेंट करत आहेत, ज्यामध्ये ॲप्लिकेशन्स टू प्रोड्यूस मोर ॲक्युरेट अँड मॅप्स इन टर्म्स ऑफ लोकेशन, सर्च फंक्शन्स अँड मच मोर्स. जे काही क्लायंट असणारे मॅप्स युजर्स, त्यांना हवी ती माहिती, कुठलंही फंक्शन्स ते सर्च करू द्या, कुठलंही लोकेशन्स त्यांना सर्च करू द्या, सिटीमधलं, तुमच्या सिटीजमधलं, ज्या सिटीजमध्ये तुम्ही राहताय त्या सिटीजमधलं लोकेशन्स त्यांना गुगल्स मॅप्सवरती भेटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला गुगल मॅपवरती सगळे तुमच्या सिटीजमधले लोकेशन, शॉप्स, मेडिकल्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, ह्यांचे सगळे लोकेशन्स तुम्हाला त्यावरती ॲड करायचे. त्यांचा जो काही मार्ग असणार आहे, त्यांचा वे असणार आहे, तो पण तुम्हाला ॲड करायचा आहे. आता यासाठी मेन रिक्वायरमेंट काय आहेत तर बघा, मिनिमम तुम्ही पहिली रिक्वायरमेंट अशी आहे की मागच्या 5 वर्षापासून इंडियामध्ये राहणारे पाहिजे. ऑब्व्हियसली आपण पहिल्यापासून इंडियामध्येच राहतोय, त्यामुळे तुम्ही ही जी काही कंडिशन्स आहेत फुलफिल करताय. त्यानंतर यू आर अ व्हेरी फ्लुएंट स्पीकर्स ऑफ द लँग्वेज ऑफ द लोकेशन्स वेअर आर यू लोकेटेड. म्हणजे तुम्ही ज्या लोकेशन्सवरती राहताय तिथे जी नेटिव्ह लँग्वेज आहे ती तुम्हाला लँग्वेज बोलता आली पाहिजे.
त्यानंतर यू हॅव अ ॲक्सेस टू गुड इंटरनेट कनेक्शन्स तुमच्याकडे असलं पाहिजे अँड कम्प्युटर्स. कम्प्युटर पण लागणार आहेत, बट तुम्ही काही जे काही वर्क आहे काही टास्क तुम्ही मोबाईलवरून पण कम्प्लीट करू शकताय. यू आर अवेलेबल फॉर ॲटलीस्ट 20 hours per week. कमीत कमी एका आठवड्यामधले तुम्हाला 20 तास द्यायचे. पर डे जे 4 तास कॅल्क्युलेट केले तर 20 तास इझिली तुम्ही देताय. आणि युअर शेड्यूल विल बी टोटली फ्लेक्झिबल. कामाचं शेड्यूल टोटली फ्लेक्झिबल तुमच्यावर डिपेंड असणार आहेत. यू डिसाइडेड वेन टू वर्क. तुम्हाला डिसाईड करायचं की केव्हा तुम्हाला काम करायचं आहे आणि केव्हा तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर यू आर अ विलिंग टू टेक अवर एंट्री ट्रेनिंग्स. यांची ट्रेनिंग्स पण असते आणि ट्रेनिंग्समध्ये तुम्हाला एक्झॅक्टली गुगल मॅपवरती इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे शिकून दिलं जाणार आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. यू क्वालिफाय फॉर दिस प्रोजेक्ट्स. क्वालिफाय झाले तुम्ही या प्रोजेक्टसाठी तर मग तुम्हाला एकदा ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. यू आर बेस्ड इन वन ऑफ द लोकेशन्स वेअर द प्रोजेक्ट्स इज अवेलेबल. सी द लिस्ट बिलो. आता तुम्ही या सगळ्या लोकेशन्सपैकी राहणारे असेल तरच तुम्हाला या प्रोजेक्टवरती काम भेटत आहे. आता यामध्ये बघा भरपूर साऱ्या देशांचे नाव त्यांनी दिले आहेत. यामध्ये आपलं इंडिया पण आहेत जिकडे तुम्ही बघू शकताय. तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही बिलॉंग्स करताय. तुमच्यासाठी हे जॉबचा अपडेट सध्या रिलीज झालेला आहे, सध्या चालू आहे तिकडे हायरिंग, त्यामुळे तुम्ही सध्या लवकरात लवकर जाऊन इकडे अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहेत बघा. यू विल बी रिसीव फुल सपोर्ट. त्यांचा फुल सपोर्ट तुम्हाला भेटतो. इन्क्ल्यूड त्यामध्ये त्यांचं टीमचं गाईडलाईन्स तुम्हाला दिलं जातं आणि इन्क्ल्युडिंग वेलकम कॉल्स अँड डेली कम्युनिकेशन स्किल. यांची एक टीम असते, तुम्हाला एक मॅनेजर वगैरे दिला जातो आणि टीममध्ये तुम्हाला काम करायचं असतं. तुम्हाला डेलीचा सपोर्ट दिला जातो. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आला तर टीम तुम्हाला इथं 24/7 hours सपोर्ट पण प्रोव्हाइड करते. लॉंग टर्म प्रोजेक्ट्स आहे ज्यामध्ये प्लेजर रिसोर यू कमिट बिफोर अप्लाई. तुम्हाला कमिटमेंट करायची अप्लाय करण्याच्या अगोदर की 6 महिने 1 वर्ष तुम्ही या प्रोजेक्टसाठी देणार आहात. ठीक आहे, त्यानंतर खाली दिलेलं आहे बघा. दिस प्रोग्राम इज डिव्हिडंड टू KPI टू बी कम्प्लीटेड एव्हरी वीक इन्क्लुडिंग सेशन. त्यांचे काही सेशन्स होतात ते पण तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात. ठीक आहे, आता खाली तुम्ही बघू शकताय द प्रोग्राम्स इन्क्लूड 1 week ऑफ ओरिएंटेशन. म्हणजे बघा त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रोग्रामसाठी कमीत कमी तुम्हाला 1 आठवडा लागणार आहे पूर्ण ओरिएंटेशन होण्यासाठी, पूर्ण सिलेक्शन प्रोसेस होण्यासाठी. दिस प्रोग्राम इज अवेलेबल इन सिलेक्टेड लोकेशन्स. जे काही सिलेक्टेड लोकेशन्स आहेत, एवढे स्टेट आहेत, एवढे देश आहेत, एवढे सगळ्या देशामधून तुम्ही बिलॉंग्स करत असेल तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. यामध्ये आपलं इंडिया आहे त्यामुळे तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून इकडे बिलॉंग्स करताय तर अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं, सिम्पल अप्लाय फॉर दी जॉबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर दी जॉबवरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करताय ना, तुमच्यासमोर एक फॉर्म इकडे ओपन होणार आहे. जो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे, जो की मी तुम्हाला इकडे दाखवत आहे. आणि फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकताय लॉग इन टू युअर वन फार्मा अकाउंट. आता तुमचं जर वन फार्मावरती अकाउंट क्रिएट असेल तर तुम्हाला सिम्पल ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. बट तुमच्याकडे इकडे ईमेल तुम्ही इकडे लॉग इन केलेलंच नाही आहे, तुम्ही बिलकुल न्यू युजर्स आहात. डोंट यू हॅव अन अकाउंट, तर तुम्हाला सिम्पल साइनअपवरती क्लिक करायचं आहे. जर ज्यांच्याकडे अकाउंट्स नाही आहे त्यांना साइनअपवरती क्लिक करायचं आहे. साइनअपवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर वन फॉर्मावरती साइनअप करण्यासाठी छोटासा फॉर्म आहे. तिकडे फर्स्ट नेम, लास्ट नेम, युजर्स आय डी, ईमेल आय डी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, तुमची कंट्री सिलेक्ट करायची आणि तुमची सिटी कुठली आहे ती सिटी तुम्हाला इकडे टाकायची आहे. आणि त्यानंतर नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करणार आहे, नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर इकडे काय करायचं आहे, तुमची एज्युकेशनल डिटेल्स मागितली जाते, जिकडे तुम्हाला तुमचा रिझ्यूम वगैरे अपडेट करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. रिझ्यूम अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, लॉग इन करून अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस असणार आहे. वन फार्मावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं तर इन फ्युचर्स पण तुम्हाला फायदाच होणार आहेत, कारण इकडे तुम्हाला भरपूर साऱ्या नवनवीन कंपन्यांच्या, रेप्युटेड कंपन्यांच्या जॉबचे अपडेट्स बघायला भेटतात. तर आजचं जॉबचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कळवायला बिलकुल विसरू नका. आवडलं असेल तर व्हिडिओज तर नक्कीच लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करायचे, कारण असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी डेली बेसिसवरती घेऊन येत राहते. आणि तुमच्या 1 likes मला खूप जास्त मोटिवेशन भेटतं आणि मी अजून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. ठीक आहे, तर चला आपण भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय, टेक केअर.